मित्रांनो, हॉटेलमधलं जेवण करताना काय धावपळ उडते? कारण काही कारणास्तव जर कामं अडकून पडली किंवा तुम्हाला यायला वेळ झाला, आणखीन ठरलेल्या वेळेमध्ये जर होणार नसेल तर किती प्रमाणात धावपळ होऊ शकते? याचा एक व्हिडिओ मी काल अपलोड केला आहे. काल आमच्या हॉटेलमध्ये जे जेवण केलं त्याचं म्हणजे सुरुवात कशी झाली, ते किती वेळ लागला किंवा काय प्रॉब्लेम आले, हे सर्व त्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायला आवडेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला टाकतो आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा एकदा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 9. आत्ता मी हॉटेलमध्ये आहे. काल जी ग्रेव्ही बनवली होती ती ग्रेव्ही गरम करायला आलो आहे. आज बाहेरचाच दौरा आहे, कारण मावस बहिणीचा साखरपुडा आहे. आम्ही सगळेच घरातले तिकडे चाललो आहे. यायला 2:30 वाजतील, त्याच्यानंतर मग जेवणाचं सुरुवात करायची. आज पण सकाळी हॉटेल बंद आहे, कारण फॅमिलीचे कार्यक्रम असतील तर अटेंड तर करायलाच लागणार, त्याला पर्याय नाही. तर इथून मी जाणार सरळ आता कार्यक्रमाला, तर भेटूया तिकडे. साखरपुड्यामध्ये आम्ही पोचलो आहे 11:30. आत्ता वाजले 12:30. आता रिंग सेरेमनी चालूच होईल. हॉटेलच्या कामाबद्दल बोललात तर आता डिपेंड करतं येते किती वाजतात. इथे जर जास्त उशीर झाला तर हॉटेलमध्ये जायला उशीर होणार आणि कालच्यासारखाच आज पण गोंधळ उडणार. हा आहे मी थोडासा टेन्शनमध्ये. टेन्शन असलं आहे की जेवण कधी करायचं, आवरायचं कधी. जास्त वेळ नाही येणार, चालू करतो जेवणाला. चला भेटू. रात्रीचे 12:30 वाजलेत, तर हॉटेल बंद झालं आहे. आज व्हिडिओ जास्त करायला मिळाले नाहीत, कारण कार्यक्रमातून हॉटेलवरती यायला उशीर झाला. आणि काल जसा गोंधळ उडाला वेळेअभावी, त्यानुसार आज पण तो होऊ नये या कारणास्तव आज व्हिडिओ थोडेसे अवॉइडच केले. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे. आणखीन व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमची काही मतं असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू व्हेरी मच.